देवाचं नाव घातते. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव घासते गड किल्ल्यांच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव घासते गड किल्ल्यांच्या दगडावर. सन्मान केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर रयतेसाठी वार केलेले आपल्या निगड्या छातीवर. आपल्या निगड्या छातीवर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार केलेले आपल्या निगड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर. शिवरायांचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर. आत्मने देवनावरातून भगवान एकदा दिसल्यावर. भगवान एकदा दिसल्यावर जात पातना धर्म मानला जगला माणुसकीवर. जगला माणुसकीवर आत्मने देवना मनातून भगवान एकदा दिसल्यावर. जात पातना धर्म मानला जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या आशीषा शिवभक्तांच्या हृदयावर. पुन्हा जन्म घ्या आशीषा शिवभक्तांच्या हृदयावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर. शिवरायांचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर. एक राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर. शिवरायांचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर. शिवरायांचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर. मान्यवर आणि आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या बालमित्रांनो, मी कृष्णाली ढेरे तुमचे मनापासून स्वागत करते. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. हिंदू धर्म राखिले स्वराज्य स्वप्न साकारिले छत्रपती शिवराय तुम्हा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. सह्याद्रीच्या छताडातून नाद भवानी गाजे. काल जात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गर्जतो आगोपतो वाघ मराठी माझा. सन्मान राखतो जान झोपतो तुफान मातीचा राजा. तुफान मातीचा राजा. सगळ भेटी नजर ज्यांची पहाडासन विशाल काया. धगधगता सूर्य झुकतो वंदितो प्रभुराया. वंदितो प्रभुराया. म्हणजे शिवजयंती. शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले, बाईचे नाव जिजाबाई असे होते. अन्यायाचा त्यांना रागच होता, शिवबाऊंचा वाघच होता. फोडली दरबारी दिल्ली दरबारी मुघल बहिणीत झाली सारी. राजे स्वराज्यासाठी तुम्ही प्राण घेतले आपल्या हाती. रयतेसाठी शत्रूंचे वार केलेले आपल्या छाती. आजही तुमच्या पराक्रमाचे पुरावे देते महाराष्ट्राची माती. महाराष्ट्राची माती. शिवरायांच्या जीवनातील आज मी तुम्हाला एक प्रसंग सांगते. ते एके दिवशी जंगलातून जात असताना त्यांच्या अंगावर एक दगड लागला. ते म्हणाले, कोणी मारला हा दगड? तेव्हा झाडामागून एक म्हातारी आली. ती म्हणाली, राजे मला माफ करा, मी म्हातारी असल्यामुळे झाडावरती चढू शकत नाही म्हणून दगडे मारून फळे तोडत होते. तेव्हा राजाने विचार केला, जर एक झाड इतके सहनशील व दयाळू असू शकते तर मी का नाही. असा विचार करून त्यांनी त्या म्हातारीला माफ केले आणि भेट म्हणून काही स्वर्ण नाणी दिली. घातल्याशिवाय धाव नाही तलवारीच्या पाटीला. घातल्याशिवाय धाव नाही तलवारीच्या पाटीला. शिवाशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. महाराष्ट्राच्या मातीला. ना भूमीच्या तुकड्यासाठी ना सोन्याच्या सिंहासनासाठी छत्रपती शिवराय लढले. फक्त रयतेच्या सुखासाठी. फक्त रयतेच्या सुखासाठी.
टाकल्या, कारण त्यांना माहिती होतं शिवाजीला पकडणं इतकं सोपं काम नव्हे। परंतु हे अफजल खानाला माहिती नव्हतं, तो उठला आणि त्याने उडा उचलला, म्हणाला हम जाएंगे शिवाजी को, आणि फौज घेऊन निघाला। प्रतापगडाच्या पायथ्याशी शामियाना उभारला होता, त्या शामियान्यात खान हलट डुलत आला। छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जीवा महाला होते, तर अफजल खानासोबत सय्यद बंडा होता। शिवरायांनी आधीपासूनच अंगाला चिलकत घातले होते। अफजल खान हाकपशी मारतो, आ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ। परंतु खानाने गदा दिला, त्याने कट्यारीने वार केला। शिवरायांनी आधीपासूनच अंगावर चिलकत घातले असल्यामुळे वार फुका गेला। तेवढ्यातच मागून शिवरायांनी बाग नखे काढून त्याचे पोट फाडून त्याचा खोकला बाहेर काढला। परंतु तेवढ्यात मागून सय्यद बंडाने शिवरायांवरती हल्ला केला। शत्रूच्या समोर कधी झुकणार नाही, शपथ आहे आम्हाला या मातीची, जय शिवराय म्हणायला कधी विसरणार नाही। वादळासारखे तुटून पडू आम्ही समजू नका हवेचा धोका, वादळासारखे तुटून पडू आम्ही समजू नका हवेचा धोका, छत्रपतींचे भक्त आम्ही नाथ कुणी आमचा करू नका। नमस्कार, माझे नाव आहे आरती माधव कदम, मी आता 8वी इयर मध्ये शिकते। माझ्या शाळेचे नाव मनपा क्रमांक 99 मुलींची मराठी माध्यम, माझ्या शिक्षकांचे नाव सौ राजेश्री भोसले मॅडम। आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावरील एक गीत सादर करीत आहे, ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार, सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार, माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं राजपण काल होता अजून द्या राहणार, माझ्या राजाचं राजपण काल होता अजून द्या राहणार। शिवाजी राजे भोसले, नाव त्यांचं शिवाजी राजे भोसले, त्या अफजल खानाला विचारूया, त्या अफजल खानाला विचारूया।
भेटी साठी